नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही। पाठीमागं तुम्ही बघितलं आपण का नाही, मक्याचं कणीस शिजवून खाल्लो होतो, पण आता पोरं म्हणाले आई बाबा आता आमासणी का नाही भाजून पाहिजे। मग मंडळी सगळं कसं आपण पोरांसाठीच करत असतो, पोरं मागतील ते आपल्याला करायलाच पाहिजे। आणि पोरं खाताना बघून जो काही आई वडिलांना समाधान मिळतं का नाही, ते मात्र मंडळी का नाही शब्दात सांगता येत नाही बघा। म्हणूनच का नाही आज आपण का नाही हे बघा इकडे कणसं घेतलं आणि आमची म्हणू तर इकडे बघा कच्चंच कणीस भुक्कावडवाल्या। हे कसं आहे स्वीट कॉर्न आहे, गोड असल्यामुळं का नाही कच्चं खाल्लं तरी का नाही लय भारी लागते बघा, त्यामुळे हे कच्चं खायला आता का नाही ते आपण भाजून का नाही सगळा पोरांना मीठ मीठ लावून देणार आहे, त्यामुळं आजचा वेद मी झकास होणार आहे बघा। त्यामुळे सुरू करूयात मंडळी ह्या रेसिपीला। ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। सर्वप्रथम आता आपण हे मक्याचं कणसं हे रानातनं घेऊन आलेलंच आहे, आता आपल्याला हे सगळ्यांना भाजून देणार आहे, त्यामुळे आपण ह्याचं वरचं साल काढून घेऊया। आणि इकडे दादासुद्धा बसलेले आहेत। मी पण तुला मदत करतो। हो हो चालेल मंडळी, मदत करतो म्हटल्यावर बघा लगेच खुश होत्या का कुणास्टर, म्हणजे आम्ही एकतर मदत करावं का नाही याच प्रश्न पडतो बघा। मदत करतो म्हणले की असे हसते बघा वहिनी तुमची। नाही हो पटकन होते, पोरांना लवकर मिळतं खाण्यासाठी। आणि जो वरचं पण हे शेंडा आहे ना ते पण काढायचं आहे। हो हे बघा मंडळी एकदम परिपक्व असं झालेलं हे कणीस आहे आणि ह्याचा आपण का नाही भाजण्याचा कार्यक्रम करणार आहे। असं वाढायचं जोरात आहे बघ कणीस। हो नक्की पूर्ण पूर्ण भांडलं। जोरात आहे कणसी सगळी। हो नक्की। तर मंडळी ह्या बघा हे कणसं असं सोलून घेतल्यात, आता याचं का नाही आपण भाजायला सुरुवात करूयात। आता कारभारीने इकडं चूल पेटवलंच। तर मंडळी का नाही हे कणसं भाजायला का नाही चुलीवर भाजायचं, त्यामुळं कसं आपण जरा देशी जोगाड करायचा आहे। हे बघा इकडं हे असं उलथान घेतलेलं आहे, हे असं का नाही ह्याच्यात असं धरायचं आणि का नाही असं खाली ठेवून वरणं चांगलं का नाही हे असं ठेवायचं खाली आणि वरणं चांगलं का नाही असं ठोका द्यायचं। हां हे मंडळी असं का नाही चांगलं आतमध्ये बसलं का नाही पाहिजे तसं असं चुलीवर धरून का नाही हे भाजता येतं आता असंच का नाही दुसरं पण करतो। थांबा इकडे भाजू का मग तो आपण, भाजायला चालू कर तू। थोडाच भाजाय आपण लागले चांगलं। हो धरू धर धरा हे बघा असं करायचं मंडळी, हे उलत नाही बरं का उलता नाही म्हणजे हे चांगलं का नाही फिरवता येते म्हणजे हाताला बी चटका बसत नाही। हे धर आता दोन उलतानं तर आपण घेतलेलंच आहे, तसंच मंडळी का नाही आता दोन उलताना आहेत त्यामुळे दोन घातलं आहे, पण इकडं काटक्या घेतो बघा ह्या काठीनं पण का नाही असं ठेवायचं नुसतं असं जोरात आत जरी दाबला असं का नाही असं बरंच आतमध्ये जाते असं आपण व्यवस्थित हे भाजून घेऊ शकते। कारभारने हे बी तू घे, अजून एक देतो असंच बनवून तुला। हो द्या हे बघा मंडळी असं हे देशी जोगाड करायचं। हे स्वीट कॉर्न असल्यामुळं का नाही मंडळी लय मऊ असते कणीस, त्यामुळं असं सहज हातानं सुद्धा का नाही आतमध्ये काठी जाऊ शकते आणि हे अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचं। दोन भाज आणि नंतर हे दोन घे काय। हो चालते की ठीक आहे तर। हो हो चालते। हे बघा आता आपल्याला कणसं आहे ना छान असं आपल्याला भाजून घ्यायचं, असं पलटी करून घ्यायचं आणि सारखं असं फिरून फिरून आपल्याला ना हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। एक सुद्धा त्यातलं धाणे कच्चे राहून द्यायचं नाही, चांगलं असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे।
हे बघा कसं भाजतंय ना तसा आवाज तुम्ही बघू शकताय कसं येतोय चटा चटासा आवाज येतोय म्हणजे आपण ओळखायचं हे चांगलं असं भाजायला चालू झालेलं आहे हे बघा आता मस्त मी सगळी बाजूने चांगलं असं हे कंस आहे ना चांगलं असं भाजून घेतलेलं तुम्ही बघू शकताय पूर्ण असं याचं कलरसुद्धा बदललेलं आहे आणि छान असं आपण हे भाजून घेतलेले आहे असंच आपल्याला हे कंस आहे ना भाजून घ्यायचं आहे तर आता आपण एका दुसऱ्या हे भांडीत हे काढून घेऊया आणि इकडं तुमच्या दादांनी हे बघा काठी लावलेले आहेत हे कंसामध्ये आता आपण हे भाजून घेऊया आणि ते थोडंसं उलटान गार होईपर्यंत म्हणजे काय होते पटापट होते भाजायला काही वेळ जात नाही काय नाही तुमच्याकडे जास्त उलतान असेल तर तुम्ही उलतानसुद्धा लावू शकताय आणि उलतान असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या दादांसारखं असं काठी लावूनसुद्धा हे भाजून घेऊ शकताय आणि आता पावसाळ्याचा दिवस आहे ना सगळीकडे मका मिळतो त्यामुळं आपण आणून घरात असं भाजून वगैरे खायचं भाजून आणि शिजवून आणि लहान मुलांना वगैरे हे खूप आवडतात ना भाजून आणि शिजवून दिलं तर सगळे खूप आवडीनं खातात हे बघा आता आपण छान असं हे कणसं सगळं भाजून घेतलेले आहे हे बघा मस्त भाजलेले आहे असंच आपल्याला हे सगळं कणसं आहे ना भाजून घ्यायचं आहे अजून थोडंसं राहिलेले आहे ते पण मी ह्याच पद्धतीनं सगळं हे भाजून घेणार आहे हे बघा आता कणसं सगळं छान असं मी भाजून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेऊया आता आपण ह्याला चटणी आणि मीठ वगैरे लावून घेऊया हे बघा आता आपण हे कणीस छान असं भाजून घेतलेले आहे आता आपण सगळ्यांना खायला देणार आहे त्या अगोदर आपल्याला इकडं मीठ आणि चटणी घेतलेले आहे आणि इथं आपण अर्धा लिंबूसुद्धा घेतलेले आहे आणि इथं आपण कणसाचं आहे ना वरचं साल घेतलेले आहे त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया एक अर्धा चमचाभर आणि ह्यामध्येच आपण चटणी घालूया चटणी आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता चटणी आणि मीठ मिक्स करून घेतलेले आहे अर्धा लिंबूसुद्धा घेतलेले आहे आता आपण इकडे एक कणसं घेऊया आणि चांगलंसं आपण हे लिंबूला लावून घेऊया आणि चांगलंसं आपल्याला ह्याच्यावरती हे लावून घ्यायचं आहे सगळी बाजूनं म्हणजे चव आहे ना चांगलं लागतो आहे कणसं खाताना हे बघा आता आपण हे छान असं सगळीकडे लावून घेतलेले आहे हे बघा आणि इथं आपण कणसाचं हे साल घेतले ना त्यामध्येच आपण ठेवूया आणि असंच आपण हे खायला देणार आहेत परत आपण दुसरं कणसाला पण लावून घेऊया बघा आता सगळ्या कणसांना मी मीठ आणि चटणी लावून घेतलेली आहे आता आपण सगळ्यांना खायला देऊया पिलू हे हर्षला दे आणि इकडे बाबांना दे आणि हे तू घे हे लहान आहेत म्हणून मी अर्धा अर्धाच दिलेले आहे आणि इकडे मी पण घेते हां खावा मग मंडळ गरमागरम भाजलेलं कणीस आहे त्यामुळं का नाही खायला सुरुवात करूया या तुम्ही बी खायला सगळं मिळून खाल्लं की कसं जरा खाण्याचा आनंद का नाही अजून वाढतो बघा या आता सगळे खाऊया चला सुरुवात करा बाळानं हर्षू वाढतो घे गरमाने मस्त आहे ग चवीला आणि एकदम मऊ आहे बघ त्याच्यावर लिंबू वगैरे लावले ना चटणी आणि त्यामुळे मस्त लागतो मंडळी लय भारी आहे का एकानीस झकास लागते बघा चवदार जबरदस्त झाले हर्षू पिलू संपलं तर सांगा देतो
काही छान नसते. छान लागते हो. खाओ. तर मंडळी, आजचा हा कणसाचा बेत तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा बरं का. व्हिडिओला आपला लाईक करा, शेअर बी करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसला तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला मंडळी, भेटत राहू अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीसह आपल्या गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.